बऱ्याच जणांना कोथिंबीर वडी म्हटलं की थोडीशी अवघड वाटते काहींचे बेसनपीठ तरी जास्त होते नाहीतर मग कोथिंबीर तरी जास्त होते असे झाले की कोथिंबीर वडी अजिबात कुरकुरीत होत नाही ती लगेचच मऊ पडते आज आपण अजिबात तेलगट न होणारी एकदम कुरकुरीत क्रिस्पी अगदी कोणालाही येईल इतकी सोपी कोथिंबीर वडी तयार करणार आहोत ही कोथिंबीर वडी एकदम परफेक्ट व्हावी यासाठी भरपूर काही टिप्स सांगितले आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग ही कोथिंबीर वडी कशी बनवली आहे ते पाहूयात कोथिंबीर वडी तयार करण्यासाठी इथे मी एक मोठी जुडी कोथिंबीर स्वच्छ निवडून mm -hmm. नंतर सुकवून घेतली आहे कोथिंबीर निवडत असताना यामध्ये थोड्याशा काड्या असाव्यात कोथिंबीर खाणे हे शरीरासाठी खूप चांगले असते कोथिंबीर डोळ्यासाठी एकदम उपयुक्त आहे सध्या बाजारामध्ये खूप सारी कोथिंबीर मिळते आता यासाठी एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या मिरच्या अजिबात तिखट नाहीत म्हणजेच या मिरच्या थोड्याशा फिक्क्या आहेत यानंतर एक चमचा धने घेऊयात त्याचबरोबर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसणामुळे कोथिंबीर वडीची चव एकदम भारी अशी लागते त्याचबरोबर अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे घालणार आहोत जिरे घेताना थोड्याशा मोठ्या चमच्याने घ्या आता हे सगळे जिन्नस जाडसर अशा पद्धतीचे वाटून घेणार आहोत आता इकडे मी जी निवडून ठेवलेली कोथिंबीर होती ती एकदम बारीक चिरून घेतलेली आहे बारीक चिरून घेतल्यानंतर या कोथिंबीरीला मोजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन कप कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे जर तुमच्याकडे असा मेजरिंग कप नसेल तर इथे तुम्ही ही कोथिंबीर एका वाटीने घेतली तरीसुद्धा चालेल दोन कप कोथिंबीरसाठी एक कप बेसन पीठ घेणार आहोत तुम्ही जे कुठले रेग्युलर पीठ खात असाल ते घेतले तरीसुद्धा चालेल या वडीसाठी कुठले वेगळे पीठ घेण्याची आवश्यकता नाही यानंतर तीन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत तांदळाच्या पिठामुळे वडी एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी लागते इथे मी दोन चमचे तीळ घेतले आहेत हे तिळ एकदाच न घालता एक चमचा मिश्रणामध्ये आणि एक चमच्यानंतर तिळाची कोटिंग करणार आहोत यानंतर आपल्या वडीचा रंग एकदम छान यावा यासाठी पाव चमचा हळद घालणार आहोत त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट घालताना बेतानीच घाला कारण आपण वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची घेतलेली होती आता यामध्ये जे आपण सुरुवातीला वाटण तयार करून घेतलेले होते ते घालणार आहोत वाटण करत असताना एकदम जाड अशा पद्धतीचं बनवून घ्यायचंय म्हणजे हे वाटण खाताना दाताखाली आले तर एकदम भारी असे लागते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस पाणी न घालता सुरुवातीला अशा पद्धतीने मिसळून म्हणजे हे सगळे जिन्नस कोथिंबिरीमध्ये व्यवस्थित मिसळल्या जाते आणि सगळ्या कोथिंबिरीला या मसाल्यांची चव एकदम भारी लागते कुठे कमी किंवा कुठे जास्त अशी होत नाही अशा पद्धतीने सगळे जिन्नस चांगले व्यवस्थित मिसळले गेले की नंतर हातानेच याला चांगलं चोळून घ्यायचंय असे केल्यामुळे सुरुवातीलाच या कोथिंबिरीला थोडेसे पाणी सुटते आणि नंतर या कोथिंबिरीचा डो सुद्धा एकदम व्यवस्थित होतो जर तुम्ही असे न करता एकदाच पाणी घातले तर कोथिंबिरीचा डो थोडासा सैल होतो आणि सैल झाला की आपण यामध्ये लगेचच बेसनपीठ घालतो त्यासाठी सुरुवातीला अशा पद्धतीने चांगले हाताने चोळून घ्यायचे आहे वडीचा डो करत असताना एकदाच पाणी न घालता थोडा थोडा करून पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे असे केल्यामुळे डो एकदम व्यवस्थित तयार होतो थोडासा सैल किंवा थोडासा जाड अशा पद्धतीचा होत नाही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे पाणी घेऊन पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला याचा डो एकदम छान बनवून घ्यायचा आहे तर इथे आपला एकदम मस्त असा या पिठाचा डो तयार झालेला आहे जास्त सैलही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा पद्धतीचा याचा डो बनवून घ्यायचा आहे तयार झालेल्या पिठाला अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे असे केल्यामुळे वडीही अजिबात तेलगट होत नाही तेल लावून परत एकदा या पिठाला चांगलं एकजीव करून घेऊयात जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडायली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तयार करून घेतलेल्या पिठाला खूप जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही तयार करून घेतलेल्या पिठाचे दोन भाग करून अशा पद्धतीने याचे दोन रोल तयार करून घेणार आहोत तर इथे मी दोन रोल तयार करून घेतले आहेत आता ही वडी एकदम खुसखुशीत आणि चवदार लागण्यासाठी याला थोडीशी तीळ लावणार आहोत मगाशी आपण एक चमचा जे बाजूला तिळ ठेवलेले होते त्या तिळाची कोटिंग करून घेणार आहोत त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडेसे तिळ घालणार आहोत सुरुवातीला ज्या बाजूच्या कडा आहेत त्या अशा पद्धतीने कोटिंग करून घेणार आहोत बाजूच्या कडा व्यवस्थित कोटिंग झाल्या की नंतर अशा पद्धतीने या रोलला गोल गोल फिरवून घ्यायचं आहे म्हणजे तिळाची कोटिंग एकदम मस्त अशी लागली जाते आणि वडीसुद्धा एकदम खुसखुशीत आणि टेस्टी अशी होते अशाच पद्धतीने दुसऱ्या रोलला सुद्धा कोटिंग करून घेऊयात हे रोल बनवत असताना दोन्ही एकसारखे बनवून घ्या म्हणजे कोथिंबीर वडीसुद्धा दिसताना सगळ्याच एकसारख्या दिसतात आता हे रोल आपण शिजून घेणार आहोत तर रोल शिजून घेण्यासाठी अशा पद्धतीची एक चाळणी घेतलेली आहे या चाळणीला चांगले तेल लावून आहे म्हणजे रोल शिजल्यानंतर सुद्धा अजिबात चिटकून राहत नाहीत आता अशा पद्धतीने एक एक रोल यावरती ठेवून घेऊयात हे रोल शिजून घेण्यासाठी बाजूलाच कढईमध्ये पाणी उकळून घेतलेले आहे पाण्याला चांगली उकळी आली की जे आपण रोल ठेवलेली चाळणी होती ती यावरती ठेवणार आहोत जर तुमच्याकडे अशी कढई नसेल तर तुम्ही एखाद्या पातेल्यावर सुद्धा चाळणी ठेवली तरीसुद्धा चालेल आता या रोलवरती साधारण दहा ते पंधरा मिनिट झाकण ठेवून एकदम छान शिजून घेणार आहोत हे रोल शिजवत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवा म्हणजे हे रोल आतपर्यंत छान शिजले जातील तर जवळजवळ पंधरा मिनिट झाले आहेत आणि आपले रोल एकदम मस्त असे शिजले आहेत यामध्ये बतई घालून पाहिली तर अजिबात याला पीठ चिटकून आले नाही ही, ही बतई एकदम प्लेन आली आहे असे रोल शिजले की याला लगेचच बाजूला काढून घ्यायचं आहे आणि हे रोल संपूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तर इथे आपले रोल संपूर्णपणे थंड झालेले आहेत असे रोल थंड झाले की याला कट करून घेणार आहोत रोल थंड झाल्यानंतरच हे चांगले कट होते जर तुम्ही याला गरम गरमच कट कराल तर या पिठाचा लगेचच चुरा होईल त्यासाठी वडी बनवत असताना कधीही एकदम पीठ थंड करून घ्या तर इथे मी सगळ्याच वड्या अशा पद्धतीने पाडून घेते आता या वड्या एक एक करून शालो फ्राय करून घेणार आहोत जर तुम्हाला या वड्या डीप फ्राय करून घ्यायच्या असतील तरीसुद्धा चालेल पण इथे आपण या वड्या एकदम कमी तेलकट बनवत आहोत त्यासाठी या वड्या शालो फ्राय करणार आहोत त्यासाठी एका तव्यामध्ये तीन ते चार चमचे तेल घातले तेल चांगले गरम झाले की एक एक करून या वड्या ठेवणार आहोत आपण या वड्या एकदाच न घालता दोन बॅचमध्ये तळून घेणार आहोत या वड्या तळत असताना गॅसची फ्लेम एकदम लो टू मिडियम ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर या वड्या खालच्या बाजूंनी छान तळल्या आहेत आता एक एक करून या वड्यांची बाजू पलटी करून घेऊयात दोन ते तीन मिनिट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूंनी सुद्धा आपल्या वड्या एकदम मस्त अशा तळल्या आहेत आता या वड्या बाजूला काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने दुसरी बॅस सुद्धा तळून घ्यायची आहे आहे ना कोथिंबीर वडी बनवण्याची एकदम सोपी पद्धत जरी तुम्ही ही वडी पहिल्यांदाच बनवत असाल तर एकदम भारी अशी येईल तुम्ही या पद्धतीने ही वडी एकदा नक्की बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मस्त रहा